नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा। कालपासून बरेच लोकांचं आपल्याला शंकाच्या संदर्भात मेसेजेस येत आहे, काही लोकांचे कॉल येत आहे की आपला जे लॉकडाऊन ऑर्डर आपण इम्प्लिमेंट दोन ऑर्डर केले, 5 अप्रैलला आपण ऑर्डर इश्यू केला होता, त्याच्यानंतर शासनाच्याकडून काही क्लॅरिफिकेशन आलं, त्याला परत आपण 7 अप्रैलला काही क्लॅरिफिकेशन दिली, पण अजून लोकांना थोडा वीकडे मध्ये काय सुरू आहे काय बंद आहे आणि वीकेंडला काय सुरू आहे काय बंद आहे या संदर्भात थोडासा संभ्रम आहे किंवा शंका आहे, त्याच्या निरासरण करण्यासाठी आजचा माझा तुम्हाला सर्वांना या संदेश आहे। तर एकतर सर्वात आधी सर्वांनी दोन गोष्टी समजून घेतली पाहिजे, एकतर दोन आपले टाइम स्लॉट आहे, एक टाइम स्लॉट आहे सोमवारी सकाळी 7 ते शुक्रवारी सकाळी सायंकाळी 8, याचा अर्थ काय झाला, सोमवारी ते शुक्रवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 8 हा एक टाइम स्लॉट झाला। दुसरं टाइम स्लॉट सोमवारी ते शुक्रवारी संध्याकाळी 8 ते सकाळी 7, आणि तिसरा टाइम स्लॉट झाला शुक्रवारी 8 सायंकाळी ते सोमवारी सकाळी 7। तर असं आपण याच्यामध्ये याचं विभाजन करू शकतो। आता काय गोष्टी केव्हा सुरू आहे केव्हा बंद आहे तो मी समजून सांगतो, त्याच्या आधी दोन कॉन्सेप्ट आणखी तुम्हाला सर्वांनी समजून घ्यायची गरज आहे। एक तर या 144 ऑर्डर प्रमाणे 5 पेक्षा जास्त लोकांची जमाबंदीवर आपण प्रतिबंध केलेला आहे। हा जमावबंदीचा प्रतिबंध सोमवारी ते शुक्रवारी आणि शनिवारी ते रविवारी कोणताच वेळ असो त्याच्यामध्ये हा आपला जमावबंदीचा जे आपला ऑर्डर आहे तो लागू राहणार आहे। याचा अर्थ काय झाला, कोणताच दिवस असो कोणतीच वेळ असो त्याच्यामध्ये आपला हा जमावबंदीचा ऑर्डर लागू राहतील। याचे व्यतिरिक्त दुसरे जे टाइम स्लॉट आहे म्हणजे सोमवारी ते शुक्रवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 8 या वेळ सोडून म्हणजे इतर दोन टाइम स्लॉट म्हणजे सोमवारी ते शुक्रवारी सायंकाळी 8 ते सकाळी 7 आणि शनिवारी रविवारी या वेळमध्ये आपण विना किंवा वैध कारणाशिवाय आपला कोणालाच संचार करता येत नाही, वैध कारणाशिवाय व्हॅलिड रिझनच्या शिवाय कोणालाच हालचाल करता येत नाही। याचा अर्थ काय झाला की जमावबंदी यावेळी सुद्धा आहे, सोमवारी ते शुक्रवारी रात्रीच्या वेळी म्हणजे रात्री 8 ते सकाळी 7 वेळी जमावबंदी तर आहेच, त्याच्याशिवाय कोणत्याच वैध कारणाशिवाय कोणाला मूवमेंट करता येत नाही। आता वैध कारण काय म्हणजे, वैध कारण म्हणजे मेडिकलशी रिलेटेड काही गोष्टी, एखादा शासकीय कर्मचारी असेल त्याच्या संदर्भातली काही गोष्टी आणि अत्यावश्यक सेवाचे संदर्भातली आपली मूवमेंट, तो आपण वैध कारण त्याच्यामध्ये म्हटलंय। आता तीच परिस्थिती शनिवार आणि रविवार सुद्धा आहे। आता आपण जे अत्यावश्यक सेवा आहे ते सोमवारी ते शुक्रवारी जर मेडिकल स्टोअर सोडला तर, मेडिकल स्टोअर आपण काय सांगितलंय, मेडिकल स्टोअर सकाळी 7 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कोणताच दिवस असो सुरू राहतील, हॉस्पिटलमधले मेडिकल स्टोअर 24 तास सुरू राहतील कोणताच दिवस असो। त्याच्याशिवाय जे अत्यावश्यक सेवा आहे म्हणजे काय, खाद्यपदार्थची दुकान, भाजीपाळा, मटन अंडी चिकन फ्रूट, अशी जी अत्यावश्यक सेवा आपण आपल्या ऑर्डरमध्ये नमूद करून दिलेलं आहे ते केव्हा सुरू राहतील, ते सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील। आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हटलंय, त्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय आणि तो मी क्लॅरिफाय आज करू इच्छितो की ही जी असेन्शियल सेवा आहे म्हणजे त्याच्यामध्ये किराणाची दुकान आहे, भाजीपाल्याची दुकान आहे, सार्वजनिक परिवहन आहे, वस्तूंची काही वाहतूक आहे, ई कॉमर्स सुविधा आहे, ते सोमवार ते शुक्रवारी असो किंवा शनिवार आणि रविवारी असो, हे सर्व असेन्शियल सेवा किंवा पेट्रोल पंप आहे ते सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील। म्हणजे शनिवार आणि रविवार सुद्धा भाजीपाळा, फल, अंडी, मटन, चिकन ते सर्व सुरू राहतील। आता बंद काय, बंद आहे तुमची फ्री मूवमेंट। जशी आपला सोमवार ते शुक्रवारी सायंकाळी 8 ते सकाळी 7 मध्ये मूवमेंटवर रिस्ट्रिक्शन आहे, तसेच मूवमेंटवर रिस्ट्रिक्शन सॅटर्डे संडेला आहे। तर सॅटर्डे संडेला किंवा रात्रीचा जे आपला नाईट कर्फ्यू आहे त्यावेळी तुमची मूवमेंटला आपण क्वेश्चन करणार आहोत। तुम्ही घराच्या बाहेर पडले की आम्ही वैध कारण काय ज्याच्यासाठी तुम्ही बाहेर पडले तो आम्ही तुम्हाला विचारू शकतो, त्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला विचारून त्याच्या संदर्भात निर्णय आम्ही घेऊ शकतो।
मात्र तरीपन शनिवारी आणि रविवारी सुद्धा आपली अत्यावश्यक सेवा जे काही भाजीपाला फल विक्रेता वगैरे आहे ते तसंच सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहू शकतात। मात्र याच्यामध्ये मला असं नमूद करावं असं वाटतंय की लोकांनी जास्तीत जास्त शनिवारी आणि रविवारी त्यांच्या घरामध्ये थांबावं असं माझा तुम्हाला सर्वांना आवाहन आहे, असं माझा तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट या निमित्ताने आहे, जेणेकरून शनिवारी रविवारी खूप कमी गर्दी बाजारात राहणार आहे। पण बिकॉज ही अत्यावश्यक सेवा आहे म्हणून शासनाच्या आदेशाने तेच आदेश आपण पाळतोय, आपण यांना शनिवारी रविवारी सुद्धा थांबवत नाही। तर आय होप तुम्हाला आता क्लिअर झालं, जमावबंदीचा आदेश सोमवारी असो शुक्रवारी असो रविवार असो शनिवार असो सातो दिवस आठवड्याचे जमावबंदीचा आदेश लागू आहे 30 एप्रिल पर्यंत। 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित होता येत नाही। दुसरा मुद्दा, सोमवारी ते शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 8 मुवमेंटवर आपण असं काही रिस्ट्रिक्शन लावलेलं नाही आहे, नॉर्मल मुवमेंट सुरू आहे। मात्र या सोडून उर्वरित कालावधी म्हणजे सोमवारी ते शुक्रवारी सायंकाळी 8 ते सकाळी 7 आणि रविवारी आणि शनिवारी त्यावेळी मुवमेंटवर रिस्ट्रिक्शन आहे, म्हणजे वैध कारणाशिवाय तुम्हाला घराच्या बाहेर जाता येत नाही। वैध कारणामध्ये अत्यावश्यक सेवा आपण इन्क्लूड केलेला आहे। तर हा आपला क्लॅरिफिकेशन याच्या संदर्भात झाला। इंडस्ट्रीजच्या संदर्भात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सोमवारी ते रविवारी म्हणजे आठवड्याचे 7 ही दिवस सुरू राहू शकतात, त्याच्यामध्ये आपण काहीच बंधन घातलेले नाही। याचा अर्थ असा झाला की शिफ्टमध्ये सुद्धा जर काही एखादी फॅक्टरी किंवा इंडस्ट्री सुरू असेल त्या माणसाच्याकडे जे फॅक्टरीचा एम्प्लॉई आहे फॅक्टरीचा किंवा इंडस्ट्रीचा आय कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्या आय कार्ड दाखवून त्या माणसाला आपण मुवमेंट अलाव करणार। याचा अर्थ काय झाला की रात्रीचे वेळी आणि शनिवार रविवारी मी जे वैध कारण सांगितलं होतं त्या वैध कारणमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे शिफ्टमधले लोकांची मुवमेंट सुद्धा आम्ही अलाव ठेवणार आहोत, पण त्याच्यासाठी मात्र आय कार्ड फोटो आय कार्ड तुमच्या कंपनीच्या तुमच्या सोबत असणं गरजेचं राहणार आहे। याच्या व्यतिरिक्त शासनाने अजून एक क्लॅरिफिकेशन दिला होता की FL3 आणि CL3 वाईन शॉप आणि बिअर शॉप बंद राहणार आहे, आठवड्याचे 7 ही दिवस 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे, त्यांना आपण उघडलेला नाही। मात्र रेस्टॉरंट आणि बार जे आहे ते सोमवारी ते शुक्रवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत रेस्टॉरंट आणि बारमध्ये पार्सल सेवा घरपोच सेवा किंवा या ठिकाणी जाऊन कोणाला पॅक करून स्वतःचे घर आणता येणार। मात्र शनिवारी आणि रविवारी जे 2 दिवस आपले वीकेंडचे त्या दिवशी रेस्टॉरंट फक्त घरपोच करू शकतात। तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटला जाऊन म्हणणार जर मी जेवण आणतोय किंवा जेवण आणायचं आहे तर आम्ही तुमची मुवमेंटला रिस्ट्रिक्ट करणार आहोत। तर शनिवारी आणि रविवारी रेस्टॉरंटची फक्त घरपोच सेवा अलाउड आहे, रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जाता येणार नाही पार्सल घ्यायला। रेस्टॉरंटमध्ये जेवायला तर कुणालाच कधीच परमिशन नाही, आठवड्याचे 7 ही दिवस रेस्टॉरंटमध्ये जेवायची परवानगी प्रतिबंधित आहे, बारमध्ये प्रतिबंधित आहे। मात्र सोमवार ते आपला शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत रेस्टॉरंट घरपोच करू शकतात किंवा तुम्ही जाऊन पार्सल घेऊन येऊ शकतात। मात्र पार्सल घेऊन यायची जी आपली परवानगी आहे ते शनिवारी आणि रविवारी राहणार नाही, तर तो पण एक क्लॅरिफिकेशन आहे। त्याच्या व्यतिरिक्त ई कॉमर्स 7 ही दिवस आपण त्याला सुरू ठेवलेला आहे, ई कॉमर्समध्ये काहीच आपण बंधन काही घातलेलं नाही आहे। शेतीच्या संदर्भात जे शेतामधले आपले सर शेतकरी बांधवांचं जे काम आहे ते तसंच तसं सुरू राहतील, त्याच्यामध्ये आपण काही बंधन घातलेलं नाही आहे, तो पण आपण आपला जे अत्यावश्यक सेवामध्ये त्यांना आपण इन्क्लूड केलेला आहे आणि त्यांच्या संदर्भात आपण याच्या आधी क्लॅरिफिकेशन सुद्धा दिलेली आहे। लग्नाच्या संदर्भात तुम्हाला तहसीलदारच्याकडून परवानगी घेणं 100% आवश्यक आहे। लग्नमध्ये 50 पेक्षा जास्त जर लोक आढळले तर जे व्यवस्थापन आहे म्हणजे मंगल कार्यालय लॉन हॉटेल समाज मंदिर वगैरह वगैरह त्यांच्यावर आपण पहिल्यांदा दंड 25,000 आणि दुसऱ्यांदा दंड आपण 1,00,000 लावणार आहोत।
आयोजकवर 10,000 दंड लावणार आहोत, ती परिस्थिती तशीची तशी आपण कायम ठेवलेली आहे। याच्यामध्ये शासनाने आणखी एक अट टाकली की दुसऱ्यांदा दंड झाल्यानंतर सुद्धा जर एखादा हॉटेल आपला त्यांनी व्हायोलेशन केला तर त्याला आपण कोविड संपेपर्यंत त्याला परमनंटली सील करणार आहे, तो हॉटेल असो, मंगल कार्यालय असो किंवा लॉन असो। दुसरा, बरेच ठिकाणी गावखेड्यात आपला घरामध्ये आपण लग्न करतोय किंवा आपला प्रांगण मध्ये लग्न करतोय किंवा घराच्या बाहेर एखादा असा मोकळी जागा असली तिथे आपण लग्न करतोय, तसा जर केला गेला तर जे व्यवस्थापनाचा जे आपला दंड आहे 25,000 आणि 1,00,000 तो आम्ही आयोजकांकडून घेणार, बिकॉज तो लग्न एखादा मंडळ मंगल कार्यालय किंवा लॉन मध्ये नाही आहे, तो माझे घराचे प्रेमिसाइज मध्ये आहे किंवा माझे घराचे समोर आहे, त्याच्या काही पब्लिक प्लेस मध्ये आहे, तर त्यावेळी आपण जे कुटुंब लग्न करणारे आहे त्यांच्याकडून आपण दंड वसूल करणार। तर गावखेड्यात सुद्धा लोकांनी काळजी घ्यावी, तुम्हाला 50% पेक्षा जास्त लोकांना बोलवता येत नाही। दरवेळी मी एक्झाम्पल सांगतो, आज परत सांगतो, पुनवडी म्हणून जे आपला गाव आहे जावळी तालुक्यामध्ये 149 लोक नुसतं लग्नमुळे मागच्या वेळी आपले इन्फेक्टेड झाले होते आणि संसर्ग पसरला होता, अँड इफ आय एम नॉट रॉंग जवळपास 2 ते 3 लोकांची तिथे मृत्यू सुद्धा झालेली होती। तर एक लग्नमुळे किती विस्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकतात आपले संसर्गचे निमित्ताने, ते तुम्ही या पुनवडीचे उदाहरण मधून एक धडा आपण सर्वांनी शिकवायला हवाय। तर तो मला तुम्हाला सर्वांना विनंती राहील की लग्नच्या संदर्भात, अंत्यविधीच्या संदर्भात, जे आपण 50 लोकांची लग्नमध्ये आणि अंत्यविधीमध्ये जे 2 लोकांचं आपण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रायोजन करून दिलं आहे, त्याच्या संदर्भात तुम्ही ते 100% आपली जे संपूर्ण जे आपली गाईडलाईन्स आहे ती पाळली पाहिजे। याच्या व्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींच्या संदर्भात जे आपला ऑर्डर आहे ती सुस्पष्ट आहे। नॉन असेन्शियल शॉप्स, ज्यांचा समावेश आपल्या असेन्शियल शॉप्समध्ये केला गेला नाही आहे, मला माहिती आहे लोकांना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे, लोकांना त्याच्यामुळे अडचणी होत आहे, काही लोकांचा पोटांचा सुद्धा कदाचित प्रश्न निर्माण होऊ शकतोय, पण तरी पण जेव्हापर्यंत शासनाचे आदेश 30 एप्रिलपर्यंत आहे, जर त्याच्या आधी शासनाने त्याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन दिला नाही तर माझे वतीने नॉन असेन्शियल शॉप्सच्या संदर्भात, तो कापड असो, इलेक्ट्रॉनिक असो, मोबाईल शॉप असो, माझे वतीने त्यांना काहीच रिलॅक्सेशन दिला जाणार नाही, तो 100% स्पष्ट आहे। शासनाचे आदेशला आम्ही आणखी स्ट्रिक्ट करू शकतोय, त्याला फ्लेक्सिबिलिटी द्यायचे अधिकार शासनाने जिल्हाधिकारी स्तरावर ठेवलेले नाही आहे। तर मला सर्व जे आपले नॉन असेन्शियल शॉप विक्रेता आहे त्यांना सर्वांना माझी विनंती राहील की जसं आधी तुमच्याकडून मला सहकार्य भेटलं आहे, प्रशासनाला सहकार्य भेटलं आहे, तशीच सहकार्याची अपेक्षा यावेळी सुद्धा आहे। याच्या व्यतिरिक्त जे इनफॉर्मल वर्कर्स आहे, काही हमाल आहे ज्यांच्या याचे पुढे पोटाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यांच्यावर सुद्धा आपण लक्ष ठेवून आहोत। आपले प्रशासनाच्या मार्फत, सीओंच्या मार्फत, तहसीलदार, एसडीएम प्रांतांच्या मार्फत आम्ही त्यांच्या जर पोटाचा काही प्रश्न आला, काही अन्नधान्याचा त्यांचा काही प्रश्न आला, तर वेळोवेळी वेळ प्रसंगी आपण त्यांना मदतसुद्धा करणार आहोत। बरेच आपले नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, काही एनजीओज, काही असं असोसिएशन, बिझनेस असोसिएशन, मार्केट असोसिएशन, मागच्या वेळी त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली होती असे लोकांना अन्न धान्य पुरवठा करण्यासाठी, यावेळी सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला मदत भेटतील याची मला 100% खात्री आहे। तर त्यांच्यासुद्धा आपण त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवून आहोत। तर हे आपल्या संपूर्ण लॉकडाऊनच्या संदर्भातली आपली काही क्लॅरिफिकेशन आहे। आज संध्याकाळीपर्यंत आम्ही एक टेबलसुद्धा काढतोय, म्हणजे कोणकोणती सर्व्हिसेस सोमवारी ते शुक्रवारी सुरू आहे आणि कोणती सर्व्हिसेस वीकेंड, तर सोमवार ते शुक्रवारी काय परिस्थिती आहे आणि वीकेंडला काय परिस्थिती आहे, त्याचा आम्ही आज संध्याकाळीपर्यंत एक टेबल फॉर्मॅटमध्ये आदेशसुद्धा काढायचा प्रयत्न करतोय। धन्यवाद।